नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधनी करिअर अकॅडमी तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल आपण पर्यावरणाचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे सुरू आहे आपला अभ्यास। यामध्ये काल आपण हॅबिटेट काय आहे ते बघितलेलं होतं। आता हॅबिटेट म्हणजे अधिवास, आणि अधिवास म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी व्यक्ती म्हणजे त्या जीवाचं जन्म होतो, ज्या ठिकाणी त्या जीवाची वाढ आणि विकास होत आहे, जीव संपूर्ण जीवनक्रम ज्या ठिकाणी व्यतीत करतोय आणि त्या जीवाचं म्हणजे सजीवाचं ज्या ठिकाणी मृत्यू होतो, अशा परिसराला आपण अधिवास म्हटलेलो हॅबिटेट। मग एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, तर कॅन बी ऑलमोस्ट एव्हरीथिंग ऑर अ स्मॉल रिजन, सर्व काही। आणि त्या अंतर्गत हॅबिटेट आपण संकल्पना बघितली। हॅबिटेट म्हणजेच काय, एरिया वेअर ऑर्गॅनिझम लाईव्ह, ज्या ठिकाणी सजीव जगतो तो परिसर म्हणजेच आपण अधिवास, ही संकल्पना काल अभ्यासलेली आहे। त्यानंतर आज त्या पुढची संकल्पना ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतोय। मग पॉप्युलेशन म्हणजेच काय, द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ वन टाइम दॅट लिव इन द सेम एरिया, म्हणजे असं ग्रुप किंवा एक विशिष्ट, ज्याला आपण सरळ सरळ म्हणूया की विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधी, विशिष्ट कालावधी विशिष्ट जीव प्रजातींची असणारी संख्या, असणारी संख्या म्हणजेच काय, तर जीवसंख्या, पॉप्युलेशन म्हणजेच जीवसंख्या। लक्ष द्या, या ठिकाणी काय म्हणतोय, काल आपण अधिवास ही संकल्पना अभ्यासली। अधिवास मध्ये काय म्हटलं होतं की कोणताही सजीव, तो सजीव ज्या ठिकाणी जगत जीवनक्रम व्यतीत करत, त्या ज्या ठिकाणी मरत शेवटी, त्या संपूर्ण परिसराला आपण अधिवास म्हटलेलं होतं। आणि उदाहरणामध्ये दिलेलं होतं की समजा एखादं तलाव आहे, तर त्या तलावामध्ये जे काही सजीव जगत आहेत त्या सजीवांचा अधिवास म्हणजे तो तलाव झालं। जंगलामधील प्राणी आहेत, तर त्या प्राण्यांचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जीवनक्रम त्या जंगलामध्येच पार पडतं, म्हणजे तो जो जंगल आहे तो त्या प्राण्यांचं अधिवास आपण बघितलेलं होतं। मग आता पॉप्युलेशन, ज्याला आपण जीवसंख्या म्हणतोय, तर ही जीवसंख्या म्हणजे नेमकी काय, तर एक विशिष्ट ठिकाण। आता विशिष्ट ठिकाण म्हटलं तर मेळघाटचं उदाहरण देऊया। मेळघाट मध्ये म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे एक निश्चित ड्युरेशन आपण गृहीत धरतोय की या कालावधीमध्ये। मग आज आपण 2020 गृहीत धरूया, 2020 मध्ये हा झाला विशिष्ट कालावधी। विशिष्ट क्षेत्र किंवा विशिष्ट विभाग जे मेळघाट आपण म्हटलं, त्यामध्ये विशिष्ट कालावधी म्हणजे 2020, आणि विशिष्ट प्रजाती म्हणजे आता आपण गृहीत धरूया वाघ, आणि यांची संख्या म्हणजेच काय, तर ती जीवसंख्या। म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधीमध्ये जे विशिष्ट प्रकारचे जीव आहेत त्या जीवांची संख्या म्हणजेच आपण जीवसंख्या किंवा पॉप्युलेशन असं म्हणतोय। मग आता हे जे पॉप्युलेशन आहे, ते पॉप्युलेशन निर्धारित करणारे घटक काय किंवा त्याचे वैशिष्ट्य काय, यावर आपल्याला थोडासा जोर द्यावं लागेल। Thank you.
सर्वांना माझा आवाज येतोय क्लियर? बोर्ड वर जे लिहिलेलं आहे ते दिसून येतंय? रिप्लाय द्या. ओके हा, तर लक्ष द्या, आपण पॉप्युलेशन बघतोय, जीवसंख्या बघतोय. आता जीवसंख्या मध्ये विशिष्ट ठिकाण, विशिष्ट कालावधी आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रजाती आणि त्यांची संख्या म्हणजे जीवसंख्या असं आपण म्हटलं. आता या जीवसंख्येला निर्धारित करणारे घटक किंवा वैशिष्ट्य बघू आणि तेच वैशिष्ट्य हे निर्धारित कसे काय करताय त्यावर थोडासा जोर देऊ. आता वैशिष्ट्य म्हटलं तर पहिला वैशिष्ट्य या ठिकाणी येतं घनता. डेन्सिटी. आता डेन्सिटीचं रोल काय आहे? डेन्सिटी म्हणजेच काय? तर जीवसंख्या संबंधी जर घनतेचा विचार केला तर इथं दोन क्षेत्र आहेत, तलाव असू शकत, नदी नाले असू शकतात, डोंगर दऱ्या असू शकतात किंवा जंगल असू शकत. म्हणजे ज्या ठिकाणी सजीव आढळते की नाही तो सजीव आढळण्याचा परिसर कोणताही राहू शकतो. त्यामधून हा झाला ए परिसर आणि या ठिकाणी बी परिसर असं आपण म्हणूया. बी परिसर. आता ए परिसरामध्ये 100 जीव आढळतात. जीवांची संख्या आहे 100. आपण उदाहरणादाखल या ठिकाणी 100 जीव म्हणतोय. ए परिसर हा जवळपास 1 किलोमीटर स्क्वेअर एवढा, म्हणजे 1 किलोमीटर स्क्वेअर एवढा परिसर आहे. आणि दुसरा जो परिसर आहे बी परिसर हा सुद्धा 1 किलोमीटर स्क्वेअर एवढाच परिसर आहे. म्हणजे परिसर जे आहे ए आणि बी सारखा आहे, परंतु ए परिसरामध्ये 100 जीव आढळतात तर बी परिसरामध्ये 1000 जीव आढळतात. मग ए परिसर आणि बी परिसराचा तुलनात्मक अभ्यास केलं तर ए परिसरामध्ये जीवांची संख्या ही बी परिसरातील जीवांच्या संख्येपेक्षा कमी आहे. कारण इथं 100 जीव आहेत, बी परिसरामध्ये 1000 जीव आहेत. तसंच दुसऱ्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की बी परिसर आणि त्यामध्ये असणाऱ्या जीवांची संख्या ही ए परिसरातील जीवांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. मग या एकक क्षेत्रफळामध्ये जी जीवांची संख्या आहे म्हणजे सजीवांची जी संख्या आहे ती संख्या आपण पॉप्युलेशन मध्ये गृहीत धरतोय आणि ते पॉप्युलेशन घनता दर्शवते. म्हणजेच या 1 किलोमीटर या निश्चित क्षेत्रामध्ये ए परिसरातील सजीवांच्या जीवांची घनता ही 100 जीव आहे तर दुसऱ्यामध्ये 1000 जीव आहे. तर या ठिकाणी घनता आपण असं म्हणू की ए परिसरापेक्षा बी परिसरामध्ये सजीवांची घनता जास्त आहे. कारण ए परिसरामध्ये 100 जीव आणि बी परिसरामध्ये 1000 जीव आहे या पद्धतीने. मग आता लक्ष द्या की घनता ही कशी निर्धारित करते जीवसंख्येला. एखाद्या ठिकाणी किती जीव असतील हे निर्धारित करणारा घटक म्हणून आपण घनतेचा उल्लेख करतोय. तर घनता कशी काय निर्धारित करू शकतं तर याकरिता उदाहरण म्हणून एका कुटुंबाचं उदाहरण देतोय, मानवी कुटुंबाचं. आता मानवी कुटुंब म्हटलं तर या ठिकाणी एक रमेश नावाचं व्यक्ती आहे आणि या रमेशचं कुटुंब आहे. रमेशचे कुटुंब आहे. रमेशच्या कुटुंबामध्ये सुरुवातीला रमेशचे आई वडील आणि रमेशची पत्नी असते. लक्ष द्या, रमेश हा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या घरी
आई वडील आणि पत्नी आहे. आता रमेश सिटी मध्ये राहतोय, नागपूर मध्ये राहतोय आणि या ठिकाणी त्याचं घर आहे. परंतु घरामध्ये म्हणजे 1 BHK आहे, या ठिकाणी एक हॉल, एक बेडरूम, एक किचन है. ओके, आता हॉल, बेडरूम आणि किचन है, तीन रूम आहेत आणि त्यामध्ये रमेशचं पूर्ण कुटुंब राहतं. आता काही दिवसानंतर बघा, रमेशचं लग्न झालेलं आहे, पत्नी आहे, तर रमेश पत्नी सोबत हा बेडरूम मध्ये राहतो. म्हणजे इथं आला रमेश आणि वाईफ, हॉल मध्ये आई वडील आहेत, आई वडील पेरेंट्स, आणि किचन मध्ये स्वयंपाक. काही दिवसानंतर रमेश आणि रमेशच्या पत्नीला दोन मुलं होतात. म्हणजे आधी एक मुलगा, इथं पेरेंट्स, इथं वाईफ. ओके, त्यानंतर यांना होतं आधी एक मुलगा, त्यानंतर दुसरा मुलगा. आधी दोन तीन चार, चार जणांचं कुटुंब होतं, आता त्यामध्ये दोन मुलांची वाढ झाली, म्हणजेच आता सहा जणांचं कुटुंब झालं. आधी चार जणांचं कुटुंब होतं, आता सहा जणांचं कुटुंब झालं. या ठिकाणी बघा, जेव्हा या मुलांची वाढ होत आहे, मुलं मोठे झाले, मोठे झाल्यानंतर यामधून एका मुलाचं लग्न झालं. आता आई वडील तिथंच आहेत, रमेश आणि वाईफ हे आता बेडरूम पासून हटून हे किचन मध्ये राहू लागतील, रमेश अँड वाईफ. आणि ज्या मुलाचं लग्न झालं तो मुलगा त्यांच्या पत्नी बरोबर सन वन असं करतोय, अँड वाईफ हा राहील बेडरूम मध्ये. आणि जो उरलेला एक मुलगा आहे रमेशचा, तो या रमेश आणि त्याच्या वाईफ बरोबर किचन मध्ये राहील किंवा आपल्या आजी आजोबा बरोबर हॉल मध्ये राहील. परंतु काही दिवसानंतर या दुसऱ्या मुलाचंही लग्न झालं. आता दुसऱ्या मुलाचं लग्न झालं तर या ठिकाणी त्या नवीन जोडप्याला राहण्याकरिता जागा उरत नाही. मग अशा वेळी काय होतं कि हा जो दुसरा मुलगा आहे तो शेजारच्या लगतच्या घरी किरायाने राहतोय, किंवा स्वतःच घर असेल, स्वतःची जागा असेल तर वरच्या मजल्यावर एक रूम काढून तिथं तो राहू लागतो. म्हणजेच काय, हा जो निश्चित एरिया होतो तो या निश्चित एरियामध्ये आता हा मुलगा राहू शकणार नाही. म्हणजेच ऑटोमॅटिक काय झालेलं आहे, या निश्चित एरियाची म्हणजे 1 BHK फ्लॅटची जी मर्यादा आहे त्या मर्यादापेक्षा जास्त लोक तिथं राहू शकणार नाहीत. कारण काय आहे तर गरज, आणि त्या गरजेपोटी आता हा मुलगा एकतर वरच्या मजल्यावर किंवा दुसरीकडे रेंटने राहू लागेल. अशा पद्धतीने आता तो या ठिकाणी बघा, हा निश्चित एरिया आहे 1 BHK, इथून तो स्थलांतर करा. आता स्थलांतर करण्यामागे कारण काय आहे तर गरज, ती गरज पूर्ण होऊ शकत नाही या ठिकाणी, म्हणून इथून तो बाहेर पडेल. मग बाहेर पडताय, मग बाहेर पडल्यानंतर या ठिकाणचं ज्याला आपण घंटा म्हणतोय ती घंटा मेंटेन राहत. अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण रमेशच्या कुटुंबाचा जो विस्तार बघतोय त्या विस्तारामध्ये या 1 BHK मध्ये जेवढी म्हणजे क्षमता आहे, धारण क्षमता आहे, त्या धारण क्षमतेच्या पेक्षा जास्त झाल्यास ती धारण क्षमता ऑटोमॅटिक कमी होतो. कारण मुलगा इथून बाहेर पडलं तर ऑटोमॅटिक त्याची जागा इथं कमी झालेली आहे असं आपण म्हणूया. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं घंटेचं, तर लक्ष द्या, आपण बघत आहोत की घंटा कशी निर्धारित करताय संख्येला. मग निर्धारित करणे म्हणजे काय, एकतर कमी होईल किंवा वाढेल. दुसरं उदाहरण, एक जंगल आहे,
या जंगलामध्ये वाघ आहेत म्हणजे मांसभक्षी प्राणी आहेत आणि शाकभक्षी प्राणी आहेत ज्याला आपण हरणांचं उदाहरण देऊ, हरिण प्लस वाघ। आता हरिण आणि वाघ आहे, जंगल म्हटलं तर तिथे झाडं झुडपे वनस्पत्या सगळे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी हरिण त्यांना खाद्याची गरज त्या जंगलातून भागविली जाते, पानं खातील किंवा गवत बाकीचं जे काही आहे हे सगळं म्हणजे शाकभक्षी अन्न ग्रहण करणारे त्या ठिकाणी प्राणी आलेले आहेत। तर मांसभक्षी आणि त्या शाकभक्षी प्राण्यांवर जगणारे मांसभक्षी प्राणी सुद्धा तिथे आलेले आहेत। मग अशा वेळेस जंगलामधील जी घनता आहे ते टिकून राहतं, म्हणजेच हरणांची संख्याही वाढत नाही की वाघांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत नाही, ते मेंटेन राहतं आणि तो जो जंगल आहे तो जंगल आणि त्यातील घनता टिकून राहतं। आता असं आपण म्हणूया की त्या हरणामधून वाघ नाहीसे झालेत, मग वाघ नाहीसे झालेत तर या हरणांची संख्या झपाट्याने वाढेल, हरणांची संख्या झपाट्याने वाढेल। काही वेळानंतर जिथं बघितलं तिथं हरण दिसतील आणि आता निश्चित काळानंतर त्या हरणांची संख्या इतकी वाढलेली असेल की त्या जंगलामधून जो अन्न त्या हरणांना आधी पुरेसं होतं तो आता पुरेसं राहणार नाही आणि उपासमारीने एकतर हरणांची मृत म्हणजे हरण मरतील किंवा स्थानांतर करतील दुसऱ्या जंगलांकडे। आता असं काय झालं, जसं या ठिकाणी म्हटलं की हा जो जंगल आहे या जंगलामध्ये 100 हरणांना जगण्याकरिता पुरेसं अन्न आहे, परंतु जर या ठिकाणी हरणांना खाऊन जगणारे मांसाहारी प्राणी वाघ सिंह हे या ठिकाणी जंगलामध्ये नाही, मग अशा वेळेस हरणांची संख्या वाढतच जाईल, कमी होणार नाही। मग या 100 पासून 200, 200 पासून 400 वाढायला काहीही वेळ लागणार नाही, परंतु या जंगलाची क्षमता फक्त 100 हरणांचीच आहे आणि आता या ठिकाणी हरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे, म्हणजेच या जंगलांमधून या हरणांची जी पुरेशी गरज आहे अन्नाची गरज आहे ती भागविली जाऊ शकत नाही। एक वेळ अशी येईल की झाडे झुडपे आणि त्यांना असणारे पाने नाहीसे होतील कारण सगळं हरणांद्वारे खाल्ल्या जाईल आणि अशा वेळेस मग त्या हरणांचं एकतर मृत्यू होऊ लागेल किंवा अन्नाच्या कमतरतेमुळे यामधील काही हरणांचे कळप हे दुसरीकडे स्थलांतर करतील आणि अशा प्रकारे या जंगलाची घनता टिकून राहील, जी धारण क्षमता आहे ती धारण क्षमता टिकून राहील। आता हा एक उदाहरण झालं वाघ नसताना काय होईल। आता समजा इथं वाघ आहे, वाघांचं उदाहरण घेऊ, आता इथं काही हरणी आहेत आणि वाघ जास्त आहेत, आता वाघांची संख्या वाढत गेली, हरणी आणि वाघ आहेत वाघांची संख्या वाढली, मग वाघांची संख्या वाढली असता वाघांना खाण्याकरिता अन्नाची गरज आहे, ते अन्न हरण किंवा जे काही शाक भक्षी प्राणी आहेत हर्बिवरस एनिमल्स ते या ठिकाणी आता कमी होऊ लागते कारण वाघांची संख्या वाढली तर शिकार वाढलं आणि हरणांची संख्या कमी होईल। मग हरणांची संख्या कमी झाली, एक वेळ अशी येईल की त्या जंगलांमध्ये दुसरे प्राणी उरणार नाहीत वाघांना खाण्याकरिता आणि वाघ उपाशी मरू लागतील, मग काही वाघ उपाशी मरतील काही वाघ स्थलांतर करतील। म्हणजेच काय, एकंदरीत या निश्चित क्षेत्रामध्ये जेवढी धारण क्षमता आहे त्या निश्चित क्षेत्राची तेवढीच धारण क्षमता टिकून राहील, तेवढेच जंगलामधील प्राणी वनस्पती आणि जीव हे टिकून राहतील, त्यापेक्षा वाढणार नाही। तर या ठिकाणी आपण घनता बघितलेला आहे, तर निश्चितच तुम्हाला घनता हा टॉपिक समजला असेल अपेक्षा आहे। त्यानंतर दुसरं ज्याला आपण जन्मदर आणि मृत्यूदर म्हणूया, बर्थ रेट आणि डेथ रेट
ओके आता जन्म दर आणि मृत्यू दर म्हटलं तर या ठिकाणी लक्ष द्या, जन्म दर म्हणजे काय? जन्माला आलेल्या जीवांची संख्या, हे जन्म दरामध्ये आपण बोलतोय. मृत्यू दर म्हणजे काय? तर मृत पावलेल्या जीवांची संख्या, हे मृत्यू दरामध्ये आपण गृहीत धरतोय. मग जन्म दर आणि मृत्यू दर हे या जीवसंख्येला कसे निर्धारित करतात? समजा आपण असं म्हणूया की जन्म दर जास्त आहे आणि मृत्यू दर कमी आहे त्या तुलनेत. आता जन्म दर जास्त, जन्म दर जास्त आहे आणि मृत्यू दर कमी आहे. जन्म होणाऱ्या जीवांची संख्या जास्त आहे तर निश्चितच काही काळानंतर त्या ठिकाणातील जे पॉप्युलेशन आहे, जीवसंख्या आहे, ते जीवसंख्या वाढेल. म्हणजे जीवसंख्येमध्ये वाढ दिसून, वाढ कधी दिसेल? जन्म दर जास्त आहे, मृत्यू दर कमी आहे. जन्मास येणाऱ्या जीवांची संख्या जास्त आहे, त्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी आहे. अशा वेळेस जीवसंख्येमध्ये आपल्याला वाढ दिसून येईल, जीवसंख्या जास्त झालेली दिसून येईल. आता त्या उलट मृत्यू दराविषयी म्हणूया. आता मृत्यू दर जास्त आहे एखाद्या ठिकाणातील आणि त्या तुलनेत जन्म दर कमी आहे. मृत्यू दर जास्त आणि जन्म दर कमी, आता अशा वेळेस काय होईल? जन्मास येणाऱ्या जीवांची संख्या कमी परंतु तिथं असणाऱ्या इतर जीवांचं मृत्यू दर जास्त आहे, म्हणजे मृत्यूची संख्या जास्त आहे. अशा वेळेस जीवसंख्येमध्ये आता वाढ नाही तर घट दिसून येईल. जीवसंख्येमध्ये घट दिसून येईल. अशा प्रकारे जन्मदर आणि मृत्यूदर, बर्थ रेट आणि डेथ रेट हे सुद्धा त्या ठिकाणातील, त्या विशिष्ट ठिकाणातील, विशिष्ट परिसरातील जीवसंख्या निर्धारित करतात. जन्मदर जास्त तर जीवसंख्येमध्ये वाढ दिसून येतं, जन्मदर कमी तर जीवसंख्येमध्ये घट दिसून येतं. मग आता तिसरा घटक जो महत्त्वाचा आहे डिस्पर्सल, ज्याला विकिरण म्हटलं जातं. आता डिस्पर्सल विकिरण म्हणजेच काय? याला स्थलांतर म्हटलं जातं. आता स्थलांतराचे दोन प्रकार आहेत, म्हणजेच विकिरणाचे दोन प्रकार आहेत. पहिलं ज्याला आपण इमिग्रेशन म्हणतोय आणि दुसरं एमायग्रेशन म्हणतोय. आता इमिग्रेशन म्हणजेच काय? तर या ठिकाणी बाहेरील स्थलांतर, म्हणजेच हा एक विशिष्ट ठिकाण आहे तर बाहेरून या ठिकाणामध्ये होणारं स्थलांतर म्हणजेच काय? तर इमिग्रेशन. आणि या विशिष्ट ठिकाणातून बाहेर होणारं स्थलांतर म्हणजेच काय? तर इमिग्रेशन. हे दोन प्रकार आहेत या विकिरणाचे. मग आता म्हणजे सरळ सरळ आपण स्थलांतर म्हणूया. स्थलांतर, आता स्थलांतर हा सुद्धा जीवसंख्या निर्धारित करत. स्थलांतरामुळे जीवसंख्या कशी निर्धारित होत आहे? आपण या आधी जे घनतेचा विचार केला होता आणि त्यामध्ये जे उदाहरण दिलेले होते तेच उदाहरण या ठिकाणी अभ्यासू. बघा नेमकं काय झालं की त्याच जंगलामध्ये जेव्हा अन्नाची गरज पडली, त्या आता फक्त गरज अन्नाचीच आहे म्हणून नाही तर काही ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा आणि बाकीच्या सोयी सुविधा, जसं मानव प्रजातीचा विचार केला तर मानवास फक्त अन्न वस्त्र निवारा फक्त याच बेसिक गरजा आता उरलेल्या नाही तर त्यामध्ये आरोग्य, त्यानंतर शिक्षण हे सुद्धा आपण या ठिकाणी, नोकरी या सुद्धा आपण गरजाच गृहीत धरतोय. मग मानव काय करतं?
की नोकरीच्या संधी जिथं उपलब्ध नाहीत अशा ठिकाणाहून जिथं नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी स्थलांतर करतो. प्राण्यांचं कसं आहे की प्राण्यांना मुख्य गरज काय तर अन्न. मग अन्नाची जर गरज पूर्ण करायची आहे तर अन्न जिथं मिळतं, समजा ए या ठिकाणी, या ठिकाणाला नाव देऊया ए. ए या ठिकाणी अन्न पुरेसं नाहीये, मग अशा वेळी ए या ठिकाणातील जे प्राणी आहेत ते प्राणी लगतच्या परिसरामध्ये स्थलांतर करतात अन्नाची गरज भागविण्याकरिता. मग या ठिकाणातून दुसरीकडे स्थलांतर केलं म्हणजेच काय, या ठिकाणातील जीवांची जी संख्या होती ती संख्या कमी झाली, म्हणजेच या ठिकाणातील जीवसंख्या घटली. आता जर हा ठिकाण उलट घेऊया, आधी म्हटलं की या ठिकाणी पुरेसं अन्न नव्हतं म्हणून सजीव बाहेर पडले, म्हणजेच काय झालं तर इमिग्रेशन, इमायग्रेशन झालं, बाहेर पडले. बाहेर पडल्यामुळे काय झालं, जीवसंख्या घटली, जीवसंख्या मध्ये घट दिसून. आता उलट विचार करू, या ठिकाणी आता उन्हाळ्याचं दिवस होत, अन्न नव्हतं म्हणून बाहेरच सजीव पडले, परंतु आता हाच परिसर फुलू लागलं, चांगलं हिरवगार झालं, त्या ठिकाणी विविध जीव प्रजाती नव्यास उदयास आलेत किंवा दुसरीकडून आलेत, का तर पावसाळा आहे, आता सर्वत्र हिरवगार, अन्न वाढलेलं आहे, अन्न जास्त निर्माण झालेलं आहे या ठिकाणी. मग अशा ठिकाणी दुसरीकडून जीव या ठिकाणापर्यंत येतील, म्हणजेच काय, बाहेरून ते या ठिकाणी स्थलांतर करतील. आता बाहेरून होणारा स्थलांतर ज्याला आपण इमिग्रेशन म्हणतो, या ठिकाणी सुद्धा हे बाहेरून होणारा स्थलांतर कशा करीता आहे, आपली बेसिक नीड, आपली जे प्राथमिक गरज आहे ती गरज पूर्ण करण्याकरिताच आहे. तर जेव्हा बाहेरून या ठिकाणी स्थलांतर झालं तेव्हा या ठिकाणातील जीवसंख्या वाढलेली असेल, आता ती घटलेली नसेल. अशा प्रकारे स्थलांतर हा सुद्धा आता व म्हणजे ते पॉप्युलेशन म्हणजे जीवसंख्या एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं निश्चित करणारा घटक आहे, म्हणजे निर्धारित करणारा घटक आहे असं आपण म्हणूया. तर या ठिकाणी आपण पॉप्युलेशन म्हणजे जीवसंख्या बघितली. जीवसंख्या म्हणजेच काय, तर एका विशिष्ट क्षेत्रामध्ये, विशिष्ट प्रदेशामध्ये, विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट जीवांची किंवा प्रजातींची असणारी संख्या, म्हणजेच त्या प्रदेशातील जीवसंख्या आपण असं गृहीत धरलं. त्याला निर्धारित करणारे घटक घनता, जन्मदर आणि मृत्यूदर आणि स्थलांतर हे गृहीत धरलेले आहे. त्यानंतर एज डिस्ट्रीब्युशन, वय वितरण बघू. एज डिस्ट्रीब्युशन आणि त्याचे पिरामिड्स यावर प्रश्न येतात. तर एज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, वयानुसार होणारं विभाजन. आता नेमकं काय आहे की आपण जे पिरामिड बघतोय हे वय वितरण म्हणजे दर्शविणारे तीन पिरामिड आहेत, ज्याला आपण विस्तारणारी जीवसंख्या, त्यानंतर स्थिर जीवसंख्या ज्याला आपण स्टेबल म्हणतोय, स्थिर जीवसंख्या, आणि तिसरं घटणारी जीवसंख्या. विस्तारणारी जीवसंख्या म्हणजेच एक्सपांडिंग पॉप्युलेशन. एक्सपांडिंग पॉप्युलेशन
हे आपण बेल शेप पिरॅमिडच्या माध्यमातून दर्शवू शकतो. आता नेमकं काय होतं, वय वितरणामध्ये जो आपण पिरॅमिड बघतोय त्या पिरॅमिडचा जो टोकाचा भाग आहे त्या टोकावर जसं जसं आपण टोकाकडे जातोय ना तसं तसं जे वय आहे ते वय कमी कमी होत जातं. म्हणजे तरुण जी लोकसंख्या आहे म्हणजे जीवसंख्या आहे ते टोकावर दिसून येत, टोकावर तरुण जीवसंख्या तर ज्या ठिकाणी बेस एरिया आहे त्या बेस एरियामध्ये आपल्याला वृद्ध जीवसंख्या दिसून येईल. टोकावर तरुण जीवसंख्या किंवा त्यापेक्षाही लहान जीवसंख्या आणि म्हणजे वयाने लहान असणारे तर जसं खाली येतोय त्या पद्धतीने बेस जीवसंख्या म्हणजे बेसमध्ये वृद्धांची जीवसंख्या असं आपण म्हणूया. आता या आधारे इथं तीन प्रकारचे जीवसंख्या दर्शवणारे पिरॅमिड्स आहेत. त्यामधील पहिला विस्तारणारी जीवसंख्या ज्याला आपण एक्सपांडिंग पॉप्युलेशन म्हणतो. मग एक्सपांडिंग पॉप्युलेशन दर्शवणारा पिरॅमिड हा बेल शेप पिरॅमिड म्हणून ओळखला जातो. तो कसं, तर या ठिकाणी लक्ष द्या, जसं इथं वय असेल आणि इथं असेल जीवसंख्या, वय आणि जीवसंख्या. आता इथून या ठिकाणाहून जसं जसं आपण विचार केलेला आहे बेल शेप वर तरुण आहे सर्वात खालचा बेस भागामध्ये आपल्याला वृद्ध इथं वृद्ध इथं तरुण ओके किंवा लहान मुलं असं म्हणूया. इथून जसं जसं वर जातोय तरुण. आता या ठिकाणी हा जो भाग आहे एवढ्यामध्ये विचार केला हा इथून इथपर्यंत तर इथं आपल्याला काय दिसून येत, लहान नाही वृद्धापेक्षा कमी. म्हणजे जे प्रत्यक्षात कार्य करू शकणारे कार्यकुशल व्यक्ती जे आपण म्हणूया तरुण वर्ग तो सर्व या ठिकाणी दिसून येत. मग हा प्रमाण इथल्यापेक्षा जास्त आहे. मग जास्त असल्यामुळे अशी जीवसंख्या कुठे आढळून येत, तर भारतामध्ये. मग भारतामध्ये तरुण वर्गाचा विचार केला, लक्ष द्या भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत तरुण वर्ग किंवा तरुण लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतातील पॉप्युलेशन पिरॅमिड हा कोणत्या स्वरूपाचा आहे असं जर प्रश्न आलं तर तिथं आपण म्हणूया एक्सपांडिंग पॉप्युलेशन, याला बेल शेप्ड पॉप्युलेशन, घंटेच्या आकाराचा पिरॅमिड असं म्हटलं जातं. घंटेच्या आकाराचे पिरॅमिड. आता घंटेच्या आकाराचे पिरॅमिड बेल शेप पिरॅमिड का म्हटलं जातं, कारण बेल सारखं दिसतंय पिरॅमिड म्हणून. इथून टोकावर अगदी टोकावर इथून तरुण तरुण मग लहान लहान जाऊन असं हा सर्व आपण तरुण मध्येच मोडतो. हा जो प्रकार आहे हा जास्त आहे वृद्धच्या तुलने. ओके हा इथं जो मार्क केलेला आहे हा भाग भारताची संख्या दाखवत आहे बेल शेप पिरॅमिडचा. मग आता दुसरं ज्याला आपण स्थिर पॉप्युलेशन म्हणतोय, स्थिर जीवसंख्या, स्टेबल पॉप्युलेशन. आता स्टेबल पॉप्युलेशन मध्ये काय आहे ते बघू. हा स्टेबल पॉप्युलेशन लक्ष द्या. आता स्टेबल पॉप्युलेशन म्हणजे स्थिर. ऍक्च्युली अशी स्टेबल पॉप्युलेशन कुठल्याही देशाची नाही, कुठल्याही सजीवांची नाही. स्टेबल पॉप्युलेशन हे फक्त आपल्याला अभ्यासताना माहिती असावं म्हणून सांगण्यात येणार आहे. याकरिताची वास्तविक स्थिती वेगळी आहे. एक तर एक्सपांडिंग पॉप्युलेशन दिसून येतं किंवा डिक्लाइनिंग पॉप्युलेशन
अगेन पॉप्युलेशन ज्याला आपण घटणारी जीवसंख्या म्हणूयात ते दिसून येईल. स्टेबल पॉप्युलेशन म्हणजे स्थिर जीवसंख्या कुठेही दिसून येत नाही. परंतु स्थिर जीवसंख्या कशी आणि त्याचं पिरामिड कसं हे आपल्याला प्रश्न जर आलं तर माहीत असावं. तर या ठिकाणी जीवसंख्या आणि वय ओके अशा प्रकारचं स्टेबल पॉप्युलेशन पिरामिड आपल्याला सांगता येईल. त्यानंतर घटणारी जीवसंख्या हा तर लक्ष द्या जेव्हा आपण घटणाऱ्या जीवसंख्येचा विचार करतोय तर घटणारी जीवसंख्या ही जनरली गिधाडांची जी जनसंख्या आहे गिधाड त्या गिधाडांची जनसंख्या ही घटणारी जनसंख्येमध्ये येतं किंवा घटणाऱ्या पॉप्युलेशनमध्ये येतं. त्यानंतर जापानची जी लोकसंख्या आहे ती जापानची लोकसंख्या या घटणाऱ्या पॉप्युलेशन पिरामिड अंडरमध्ये येतं. मग जसं आपण घटणारी जीवसंख्या म्हटलं अगेन पॉप्युलेशन किंवा डेक्लाइनिंग पॉप्युलेशन घटणारी जीवसंख्या यामध्ये आपण काय म्हणतोय की जे वृद्धांची संख्या आहे ती वृद्धांची संख्या तरुणांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. मग वृद्धांची संख्या ज्या देशामधील जास्त किंवा ज्या परिसरातील जास्त त्या ठिकाणी जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता कुठेतरी कमी झालेली आपल्याला दिसून येतं. मग अशी पॉप्युलेशन पिरॅमिड म्हणजेच घटणारी जीवसंख्याचं पिरॅमिड आपण गृहीत धरतोय. या ठिकाणी चहादाने आकाराची आकाराचा पिरामिड आपण या ठिकाणी दर्शवू. चहादाने पिरामिड अनपिलागे आता इथं वय आणि इथं जीवसंख्या या प्रकारे चहादाने स्वरूपाचं जे पिरामिड आहे ते घटणारी जीवांची संख्या दर्शवतं. मग इथं लक्षात ठेवायचं गरुडांची किंवा गिधाडांची संख्या पुस्तकामध्ये गिधाड दिलेला आहे म्हणून तोच शब्द आपण वापरतोय. गिधाडांची घटणारी संख्या किंवा जापान या देशाची घटणारी संख्या हे आपण या घटणारी जीवसंख्या पिरामिड म्हणजे चहादाने पिरामिडच्या माध्यमातून दर्शवू शकतो. तर लक्ष द्या आपण जीवसंख्या त्यामध्ये वय वितरण बघितलं एस डिस्ट्रीब्युशन कसं होत आहे ते त्यामध्ये तीन प्रकारचे पिरामिड बघितलं एक्सपांडिंग पॉप्युलेशन पिरामिड त्यानंतर स्टेबल पॉप्युलेशन पिरामिड आणि डिक्लिनिंग किंवा अगेन पॉप्युलेशन पिरामिड. म्हणजेच पहिलं एक्सपांडिंग पॉप्युलेशन पिरामिड म्हणजेच विस्तारणारी जीवसंख्येचा पिरामिड जे बेल शेप पिरामिड होतं ते कुठं आहे तर भारतामध्ये भारताची जीवसंख्या त्यामध्ये आपण म्हणू शकतोय. त्यानंतर दुसरं ज्याला आपण म्हटलेलं होतं स्टेबल पॉप्युलेशन पिरामिड. आता स्टेबल पॉप्युलेशन पिरामिड हे जनरली कुठेही दिसून येत नाही फक्त ते अभ्यासताना आपण ती संकल्पना वापरतोय. त्यानंतर घटणारी जीवसंख्या पिरामिड आता या ठिकाणी ज्याला आपण चहादानी पिरामिड म्हणतोय हे कुठं तर गिधाडांची घटणारी संख्या किंवा जापान या देशातील लोकसंख्या जी घटत आहे ते दर्शवणारा पिरामिड कुठला तर चहादाने पिरामिड असं आपण म्हणूया. त्यानंतर आपण या ठिकाणी जसं धारण क्षमता किती असतं किती असायला पाहिजे कशा पद्धतीने मेंटेन होत आहे यावर थोडासा फोकस करू. गॉज या शास्त्रज्ञांनी या संबंधीचं मत मांडलेलं आहे. त्यांनी एस वक्ररेषा आणि जे वक्ररेषा हे सांगितलेले आहेत धारण क्षमता कशी असतं त्याविषयी माहिती दिलेली आहे. आता तो भाग आपण अभ्यासूया. ओके
तर धारण क्षमता कैरिंग कैपेसिटी गॉड्स या शास्त्रज्ञांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण हा धारण क्षमता म्हणजे एखाद्या ठिकाणची पॉप्युलेशन ही किती असेल कशा पद्धतीने त्या क्षेत्रामधील जी काही धारण क्षमता आहे ती टिकून राहतं जसं आपण निर्धारित घटक बघत असताना अभ्यासलं की कशा प्रकारे जास्त जर संख्या झाली तर ॲटोमॅटिक ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकतर स्थलांतर करतात किंवा अन्नाअभावी मृत पावतात आणि अशा पद्धतीने त्या विशिष्ट क्षेत्रामधील जी जीवसंख्या आहे ती जीवसंख्या टिकून राहतं म्हणजे घनता टिकून राहतं असं आपण म्हटलेलं होतं तर त्या एखाद्या विशिष्ट ठिकाणामधील जी घनता किंवा जी जीवसंख्या टिकून राहतं ते गॉज यांनी वक्ररेषेच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे आता ही वक्ररेषा काय कशा पद्धतीने असेल त्याला नाव काय दिलेलं असेल ते आपण आता पुढे अभ्यासणार आहोत परंतु हे सर्व करीत असताना म्हणजेच परीक्षणाकरिता जे टेस्ट करिता टेस्ट ट्यूबचा वापर केला गॉज या शास्त्रज्ञांनी टेस्ट ट्यूब वापरलं या टेस्ट ट्यूब मध्ये काही टेस्ट ट्यूब घेतले आणि या काही टेस्ट ट्यूब मध्ये बॅक्टेरिया घेतले ज्याला आपण जीवाणू म्हणूया आणि या जीवाणूंमध्ये पॅरामेशियम घेतलं इथं पॅरामेशियम काही काळानंतर असं दिसून आलं गॉज या शास्त्रज्ञांना की पॅरामेशियम या टेस्ट ट्यूब मध्ये वाढलेले आहेत पॅरामेशियमची संख्या वाढलेली आहे आधी या ठिकाणी बॅक्टेरियाची संख्या जास्त होती पॅरामेशियमची संख्या नगण्य स्वरूपातील होती परंतु काही दिवसानंतर पॅरामेशियमची संख्या वाढलेली दिसली परत काही दिवस ठेवलं असतं आता पॅरामेशियमची संख्या स्थिर झालेली आहे पॅरामेशियमची संख्या आता वाढू शकत नाही असं एक काळ येतं का या पॅरामेशियमला जी अन्नाची गरज आहे ती अन्नाची गरज इथून पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आता पॅरामेशियमची संख्या वाढू शकत नाही म्हणून या एक्सपेरिमेंट नंतर गॉज यांनी काही वक्ररेषाद्वारे जी स्थिर होणारी जी संख्या आहे ती दर्शवली आता ती कशा पद्धतीने ते लक्ष द्या हा तर गॉज यांनी जे वक्ररेषा दर्शवले ते या पद्धतीने इथं पॅरामेशियमची संख्या दिली इथं धारण क्षमता दिली एक निश्चित धारण क्षमतेकरिता के हा शब्द प्रयोग केला आता कॅपिटल के म्हणजे धारण क्षमता किती असतं ते दर्शवलं आता बघा इथं सुरुवातीला जी संख्या आहे एखाद्या जीवाची संख्या ही झपाट्याने वाढते एखाद्या ठिकाणाची जर आपण विचार केला झपाट्याने संख्या वाढते आणि निश्चित एक विशिष्ट ठिकाणापर्यंत ती पोहोचली की मग आता त्या ठिकाणातील सजीवांची संख्या वाढणार नाही अशी अवस्था निर्माण होत आहे ज्याला आपण स्थिर जीवसंख्या म्हणतोय आणि ती स्थिर जीवसंख्या आली म्हणजेच
त्या विशिष्ट क्षेत्राची धारण क्षमता ही स्थिर झाली, आता त्यापेक्षा त्या विशिष्ट क्षेत्राची धारण क्षमता वाढणार नाही किंवा जीवसंख्या जास्त होणार नाही असं या गॉज यांनी पॅरामेशियमच्या एक्सपेरिमेंटवरून दर्शवून दिलं. आता याच करिता आता पुढे हेच दर्शवण्याकरिता त्यांनी जीवसंख्या वाढीचे आकृतीबंध दिले ज्यामध्ये यस आकाराची वक्ररेषा आणि जे आकाराची वक्र रेषा दिली. ओके आता जसं गॉज यांनी धारण क्षमतेवर आधारित वक्ररेषा दर्शवलेले होते, आता तेच विविध सजीवांच्या बाबतीत विविध प्रकारची जीवसंख्या आणि त्यांची क्षेत्रातील धारण क्षमता वेगळी असते त्यानुसार आता यस आकाराची वक्ररेषा दिली. आता या ठिकाणी जीवसंख्या आली संख्या आणि ही आहे धारण क्षमता. धारण क्षमता मग इथं सुरुवातीचा जो आपण बघितलं त्यामध्ये या ठिकाणी म्हणूया के म्हणजे निश्चित धारण क्षमता आणि इथं स्थिर जीवसंख्या. ओके आता स्थिर जीवसंख्या झालेली आहे. आता इथं सुरुवातीला काय होतं की कधी कधी काही काही ठिकाणी जसं आपण बघितलं की सुरुवातीला जी संख्या आहे ती संख्या झपाट्याने वाढताना दिसत नाही. काही एखाद्या विशिष्ट ठिकाणी बघितलं जसं आपण असं म्हणूया मानवाचाच गृहीत धरू उदाहरण, लग्न झाल्यानंतर काही काळापर्यंत जसं बाळ जन्मास यायला 9 महिने 9 दिवसाचा कालावधी लागतो, लगेच काही वाढ दिसून येत नाही की लग्न होता बरोबर लगेच दुसऱ्या दिवशी बाळ जन्मास आलं असं होऊ शकत नाही. काही प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे, लगेच काही म्हणजे नवीन जीवसंख्या निर्माण होत नाही. तो काळ ज्याला आपण म्हणूया थोडं सुरुवातीला कमी असतं म्हणजेच जीवसंख्या वाढीचा जो दर आहे तो दर सुरुवातीला कमी असतो, परंतु एक निश्चित पातळी झाली की मग त्या वाढीचा दर झपाट्याने वाढतो. आता झपाट्याने कसं वाढलं, जसं आधी 1 होतं + 1 म्हणजे हजबंड अँड वाईफ मेल अँड फिमेल यापासून एका बाळाचा जन्म झालं म्हणजे आता 3 हे सुरुवातीचा जो टप्पा होता त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी वाढ दिसून येते जीवसंख्येची वाढ ती कमी प्रमाणात, परंतु नंतर आता या दोघांचे परत 2 झालेत, 2 झालेत 4 झालेत, 4 झालेत, मग आता तो कित्येक पटींनी वाढतो. म्हणजे सुरुवातीला जो जीवसंख्येतील होणारी जी वाढ आहे ती कमी प्रमाणात आहे परंतु काही काळानंतर ती वाढ झपाट्याने दिसून येतं, ही झपाट्याने होणारी वाढ आणि पुढे कालांतराने ती मग स्थिर होतं. तर हे ज्या वक्ररेषेच्या द्वारे दर्शवलं जातं ती वक्ररेषा म्हणजे यस आकाराची वक्ररेषा आहे. इथं सुरुवातीला वाढ कमी होती, वाढ नाही असं म्हणत नाहीये, जीवसंख्येतील वाढ तर कायम आहे सुरूच आहे, परंतु ती वाढ नंतर होणाऱ्या वाढीच्या तुलनेत थोडी कमी आहे. आणि यावरून हा जो म्हणजे वक्र दिसून येत आहे हा जवळपास यस आकाराचा वक्र आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जे आकाराची वक्ररेषा जनरली बऱ्याच सजीवांमध्ये म्हणजे मॅक्झिमम जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत सजीव आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ही यस आकाराची वक्ररेषा दिसून येतं, परंतु काही काही जे विशिष्ट एखाद्या ऋतू पर म्हणजे ऋतूमध्ये एखाद्या विशिष्ट सीझनमध्ये अनुभवास येणारे जे काही जीव आहेत जे निश्चित
तापमान असेल, निश्चित परिस्थिती असेल तरच जगू शकतात, अन्यथा मृत पावतात. असे काही जीव आहेत, त्यामधून आपण डासांचं उदाहरण घेऊया. मच्छर, मॉस्किटोज. पावसाळ्याचे दिवस आलेत की पावसाळ्यामध्ये डासांची संख्या अचानक वाढलेली दिसून येते, अचानक. परंतु तापमानामध्ये जशी वाढ झाली, आता पावसाळा संपला की लगेच ती संख्या आटोक्यात येते. कधी असा अनुभव आलेला आहे का तुम्हाला की डास वाढलेले आहेत? आज जिथं बघतोय तिथं डास दिसत आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत. तर एखाद्या कॉर्नर ठिकाणी जर तुम्ही इव्हिनिंगला उभे राहिले तर तुम्हाला समजून येईल की तिथं डास किती आहे. ओके, ते चावा घेतात ना, त्यानंतर आपल्याला कळतं की किती डास आहेत ते. परंतु ते असं झालेलं आहे का, तिथं आज गेलोय तर एवढे डास होते अंदाजे, आणि पुढे 15 कि 2 महिन्यानंतर गेल्यानंतर तिथं डासांची संख्या डबल झाली, असा अनुभव आला का? नाही आला असा अनुभव. का? तर डासांची संख्या ही निश्चित कालावधीमध्ये वाढलेली दिसून येतं, परंतु तो कालावधी संपलं की मग पर्यावरणाची परिस्थिती सुधारली. जसं पोषक अवस्था निर्माण असेल तर डासांची संख्या वाढतं, जसं पावसाळा. आणि पोषक वातावरण नसलं, म्हणजे जेव्हा तापमान वाढलेलं असतं, तापमान वाढतं तेव्हा डासांची संख्या ऑटोमॅटिक कमी झालेली असते. आता ही या जे आकाराच्या वक्ररेषेद्वारे दर्शवलं जात. आता जे आकाराची वक्ररेषा कशी, तर या ठिकाणी बघा, अचानक जी संख्या आहे ती कमी झालेली असते, अचानक कमी झालेली. सुरुवातीला डासांची संख्या झपाट्याने वाढली, झपाट्याने वाढल्यानंतर याला आपण म्हणूया जे आकाराची वक्ररेषा. जे आकाराची वक्ररेषा, या ठिकाणी सुरुवातीला जीवांची संख्या झपाट्याने वाढली, परंतु निश्चित कालावधी नंतर विशिष्ट परिस्थिती आता राहिलेली नाही. टिकून राहण्याची जी परिस्थिती होती ती आता बदललेली आहे, तापमानामध्ये वाढ झालेला आहे. मग अशा वेळेस त्या जीवांची संख्या पूर्णपणे आटोक्यात येते, आपोआप आटोक्यात येते. म्हणून ही जी वक्ररेषा आहे, सुरुवातीला जीवसंख्या वाढलेला आहे, इथपर्यंत संख्येचा वाढीचा दर जास्त होतं, त्यानंतर मग हळूहळू जीवसंख्या वाढीचा दर कमी झाला, आणि मग पूर्णपणे ती जीवसंख्या नाहीशी झाली, म्हणजेच त्या विशिष्ट प्रदेशामधून डासांची संख्या नष्ट झालेली आहे. 100% नाही म्हणतात, परंतु आपण वक्ररेषेच्या द्वारे तसंच सांगू शकतो. अशा पद्धतीने आपण जे आकाराची वक्ररेषा दर्शवू शकतो. तर आज आपण पॉप्युलेशन हा भाग बघितलेला आहे. कोणाला काही अडचण आहे का जेवढा भाग बघितला तेवढ्यावर? ओके, हा तर आज पॉप्युलेशन हा भाग आपण अभ्यासलं. त्या पॉप्युलेशन भागावर येणारे कसे प्रश्न येऊ शकतात ते आणि त्या पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.